वित्त विभाग वगैरे सगळे गेले खड्ड्यात. प्रताप सरनाईकांना बरं वाटलं पाहिजे. प्रताप सरनाईक नाराज आहेत, ते पुन्हा एकदा त्याची नाराजी संपवून आता मला पाठीत न्याय मिळणं असं व्हायला पाहिजे. या सगळं सगळं चाललं आहे. आता नाना पटोलेने एक स्टेटमेंट दिलं मोदींच्या विरुद्ध विषयामध्ये की मी त्यांना मारेन सुद्धा, तरीही काही त्याला हे हात लावू शकत नाही. कारण काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षाला कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी ते पाठी पकडून घेते. खुर्ची प्यारी झाली ना. मोदी बिदी प्रघात बिघात परंपरा सगळं खड्ड्यात. म्हणजे नारायण राणेंनी असं म्हटलं होतं, वक्तव्य केलं होतं त्यांना. नारायणराव राणे असं म्हणाले की नितेश कुटे मला माहिती आहे, यावर त्यांच्या घराला जाऊन नोटीसला. नारायणराव असं म्हणाले होते की हे थोडे मारले असती तर त्याच्यावर त्यांना अटक झाली केंद्रीय मंत्री असतात. पण पटोले नौटंकी म्हणाले, मारेन म्हणाले, शिवाजीन म्हणाले, काही होणार नाही. गेल्या आठवड्यामध्ये नौटंकी या विषयाला धरून आम्ही ठिकठिकाणी पुरुषांना कंप्लेंट लॉन्च करायला गेलो. त्यामुळे ही कंप्लेंट होऊ शकत नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला, धरणं धरलं. काही दबावाखाली इतकं प्रशासन आहे. आताही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की हे मी पंतप्रधानांना मारेन सुद्धा, यावर गावोगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च करा. पोलीस स्टेशन घेणार नाही. आम्हाला तर न्यायालयाचं दरवाजा ठोठावा लागेल. सर, आपका सिर्फ हिंदी में समझना था, एक जो मंत्रिमंडल ने राहत देने का काम किया है उनको, जो थाने में उनके ऊपर दंड लगाया गया था वो माफ़ करने का फैसला किया, उसके खिलाफ बीजेपी का क्या रुख है? ये यदि फाइल पर रिमार्क लिखकर निर्णय होता तो सिर्फ साइन करने वाला मिनिस्टर यानी CM यही उसमें अटकते. जो पूरे मंत्रिमंडल ने मिलकर निर्णय किया है कि रेवेन्यू लॉस है और इसके खिलाफ हम लोकायुक्त के पास कंप्लेंट लॉन्च करेंगे और इसके खिलाफ हम हाईकोर्ट में जनहित याचिका दाखिल करेंगे. तो दूसरा, नाना पटोले जी ने प्रधानमंत्री के खिलाफ अपशब्दों का इस्तेमाल करते हुए जो भाषा इस्तेमाल की है उन्होंने मारने तक की बात की है. नहीं, उन्होंने कुछ भी किया तो भी चलता है. नारायण राणे जी ने इतना ही कहा कि नीतीश कायम मुझे मालूम है तो उनके घर पर नोटिस लगाए. उन्होंने कहा कि मैं होता तो एक थप्पड़ मारता, होता तो थप्पड़ मारता, तो उस पर उनकी गिरफ्तारी की. कि नाना पटोले जी ने मोदी जी को नौटंकी कहा, अमित भाई का, केंद्रीय गृह मंत्री का पंजाब की घटना में हाथ है ऐसा कहा, फिर भी कंप्लेंट लेने के लिए पुलिस ने तैयार नहीं. आज भाई मारूंगा ऐसा कहा, मार सकता हूँ कहा, पुलिस ने कंप्लेंट, पुलिस ने तो सूडो एक्शन ले लिया. तो ये पूरा सिस्टम को तोड़ने वाला काम चल रहा है और इसके परिणाम पूरे महाराष्ट्र को बहुत है. थैंक यू.